आज या ठिकाणी आदरणीय जिल्हा परिषद सदस्य असो आशाताई बुचके, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय गोलप साहेब, तालुका अध्यक्ष आदरणीय तांबे साहेब, त्याचप्रमाणे आमचे आदिवासी समाजाचे नेते, आमचे मार्गदर्शक जनजातीचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय काटे साहेब, त्याप्रमाणे संतोष नाना खैरे, दिलीप शेठ गांधळे, महेंद्र शेठ सदाकाळ, या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, या ठिकाणी आपण बघितलं की वाणी साहेब मगाशीच या ठिकाणी पांगरी माता या ठिकाणी वैद्यवस्ती या ठिकाणी प्रथम या भारतीय जनता पार्टीच्या शाखेचं ओपनिंग झालं आणि आता या ठिकाणी ठाकरवाडी या ठिकाणी ही दुसऱ्या शाखेचं ओपनिंग होत आहे. खऱ्या अर्थानं ताई बघितलं की जेव्हा आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थानं या जुन्या तालुक्यामध्ये कमळ फुलायला लागलं आणि ती सुरुवात खऱ्या अर्थानं पिंपळगाव डिंगोरे मतदारसंघामध्ये पहिली शाखा ओपनिंग करून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, याचा अभिमान आम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा जय असो, जय रामजी की जय श्रीराम. या ठिकाणी ताई या ठिकाणी ठाकरवाडी या ठिकाणी आमचा आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. काटे साहेब या ठिकाणी आमचे नेते आहेत, या ठिकाणी अरुणभाऊसुद्धा या ठिकाणी या शाखेचे प्रमुख या ठिकाणी आहेत. काटेसाहेब आपल्यालासुद्धा या आदिवासी भागामध्ये या भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थानं शाखा स्थापन करून खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं आदिवासी समाजासाठी खूप काय केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला लोकांना सांगायचं आहे. ताई तुम्हाला सांगावंसं वाटतं की जेव्हापासून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करायला लागली तेव्हापासून खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला न्याय मिळायला सुरुवात झालेली आहे. आता पण आपण बघतो की 75 वर्ष झाली भारत देशाला स्वतंत्र होऊन, परंतु 60 ते 65 वर्ष ही खऱ्या अर्थानं काँग्रेसनं काढली, परंतु काँग्रेसनं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला इथून पाठीमाग मागं ठेवलं, खऱ्या अर्थानं विकास केला नाही. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं त्या देशामध्ये आली आणि काम करू लागली तेव्हापासून आदिवासी समाजाला न्याय मिळायला लागला. या ठिकाणी आपण बघतो की काही काही सांगतात की भारतीय जनता पार्टी म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या आदिवासी समाजाला दूर फेकत आहे, परंतु मी तसं कधी म्हणणार नाही. जेव्हापासून आदिवासी समाजाचं खऱ्या अर्थानं जी ॲट्रॉसिटी असेल ती खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने कडक करण्याचं काम केलेलं आहे. जो पेसा कायदा असेल इथून पुढच्या इथून मागचं जे सरकार होतं, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, त्यांनी कधीही पेसा कायदा लागू केलेला नाही, परंतु भारतीय जनता पार्टी आल्यापासून देवेंद्र फडणवीस आल्यापासून खऱ्या अर्थानं सावरसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पेसा कायदा लागू केला आणि खऱ्या अर्थानं तिथला पेसा कायदा म्हणजे तिथली ग्रामपंचायत जी असेल तिथले आम्ही राजे हे पेसा कायद्यातून या ठिकाणी मांडण्यात आलं. म्हणजे आदिवासी समाजासाठी खूप काही या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्रभाई मोदी असेल देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे. या ठिकाणी आदिवासी समाजाचा बजेट इथून पाठीमागं आदिवासी समाजासाठी बजेट वापरला जायचा, निधी टाकला जायचा, परंतु तो फक्त टाकला जायचा परंतु आदिवासी समाजासाठी कधी खर्च करत जात नव्हते. या ठिकाणी कृष्ण खोऱ्यासाठी आदिवासी समाजाचा फंड वर्ग केला जायचा. आता या ठिकाणी आपण जिल्हा परिषदमध्ये बघितलं की सर्व विभागामध्ये खर्च केला, परंतु समाज कल्याणामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी समाज असेल, दलित वस्ती दलित समाज म्हणजे मागासवर्गीय समाज असेल त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं निधी राखीव ठेवला गेला नाही, ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. या ठिकाणी ताई तुम्ही आहात, आम्हाला तुमच्यावरती भरोसा आहे की इथून पाठीमागं आदिवासी समाजाने खूप काही तुम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि इथून पुढे तुमच्या पाठीमागं उभं राहणार आहे. या ठिकाणी पिंपळगाव डिंगोरे मतदारसंघामध्ये आपण बघितलं की ताई विधानसभेला या ठिकाणी एक नंबरला जरी राष्ट्रवादी असेल परंतु 1200 मतांनी फक्त ताई आपण मागे आहोत. म्हणजे आपली स्पर्धा ही राष्ट्रवादीशी आहे आणि आता हे सर्व तांबेसाहेब असतील, या ठिकाणी भगवंत शेठ गोलप असतील, या ठिकाणी संतोष नाना असेल, या ठिकाणी गांधळे साहेब असेल, ही सर्व काटे साहेब असतील, हे 5 पांडव खऱ्या अर्थानं या भागामध्ये लक्ष देऊन हा पिंपळगाव डोंगरे मतदारसंघ खऱ्या अर्थानं एक नंबरला येईल या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदिवासी समाज ताई नेहमी तुमच्या पार्टीशी आणि भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणे साथ देईल, या ठिकाणी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.